शिर्ज बर्मा सागवान अपन बघू शकतो अपने नर्सरी 35 एकरामध्ये आणि आपल्याकडे टिशूज बर्मा जाती सागवान है पूर्णपणे चॉकलेट कलर जस्त है एक वर्षा सागवान कमीत कमी अपने उंची मधे 20 ते 22 फुटापर्यंत वाढतं आणि आतला कलर याचा लाल असल्यामुळे ज्या बोटी बारंबार 24 तास पाण्यात राहतात पाण्याचा मारा लागला तर लाकूड खराब होत नाही। तर ह्या सागवानला मार्केटमध्ये किंमत चांगली आहे आणि टिश्यू कल्चर असल्यामुळे फांदी नसल्यामुळे एकसारखं सागवान वाढते आत गाठ तयार होत नाही। टोटल पहिले 1-2 वर्ष ही जी उंची पूर्ण होते आणि फांदी नसल्यामुळे आपल्याला आंतरपिकं काही घेता येतात प्रत्येक भागानुसार ज्वारी बाजरी मका ऊस अशा आंतरपिकं घेता येतात। हे बर्मा टिश्यूचं सागवान म्हणतात त्याला। साधारण ही जी पहिली 2 वर्ष उंची पूर्ण होणार नंतर जी जाळी भरायला चालू होते साधारण आपल्याला 8व्या ते 9व्या वर्षी झाडाची जी जाळी आहे ती 3.5 ते 4 फुटापर्यंत गोलाई होते आणि टिश्यू कल्चर असल्यामुळे एकसारखा बंद होतो याचा जाळी एकसारखी होते त्यामुळे आपल्याला उत्पादन हे चांगलं आहे आणि एकदा तोडल्यानंतर याचा खोडा निळवाशी आपल्याला 3 पिकं 27 वर्षामध्ये म्हणजे प्रत्येक 9 वर्षामध्ये आपल्याला कटायला 3 वेळा येणार आहे। जसं ऊस केळी तसं आपल्याला खोडा निळवाशी 3 पिकं निघतात तसे आपल्याला 3 प्रकारची पिकं निघणार। उत्पादन चांगलं आहे आणि कमी पाण्यामध्ये झाड डेव्हलप होतं जास्त पाण्याची गरज नाही याला काही जनावर किंवा हे खात नाहीत त्यामुळं शेळीपालन जरी केलं तरी चालू शकतं आंतरपीक कुठलंही येतं त्यामुळे एका पिकासाठी जमीन आपली अडकत नाही।